मित्रांनो, आता आपण चाललो आहोत इनोवेटिव 20 सर्विस सेंटरला। आपल्या गाडीची फर्स्ट सर्विस आता ड्यू आहे। सर्विस रिमाइंडर इंडिकेटर पण चालू झाला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले किलोमीटर जे आहेत ते 640 झाले आहेत। फर्स्ट सर्विस जी आहे ते 500 to 750 किलोमीटरच्या मध्ये आहे। सो 640 म्हणजे अजून 100 किलोमीटर हायर साईडसाठी बाकी आहेत। तर 640 ला करून घेऊया, कारण की त्याने इंजिन पण थोडंसं ओपन होईल आणि एक दोन छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते थोडेसे जाणवतात। पहिली गोष्ट म्हणजे ब्रेक थोडेसे नॉईज करतात, तर ब्रेक नॉईजचं काम करून घ्यायचं, ब्रेक क्लीन करायची गरज लागेल। सेकंड थिंग म्हणजे गाडीचं जो आयडल RPM आहे त्याच्यावर आयडलमध्ये गाडी थोडी इंजिनमध्ये टक 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 असा आवाज येतो आहे। मे बी टॅपेट सेटिंग करावी लागते आहे की आणखी काही माहीत नाही। सो ते एक करून घ्यायचं आहे। दुसरं फ्युएल क्वालिटी पण चेक करायला सांगायचे आहे जर जपलं तर। आणि ऑइल चेंज तर असणारच फर्स्ट सर्विसला, तर तिकडे जाऊन आपण विचारू की फर्स्ट सर्विसला एक्झॅक्टली ते लोक काय काय करतात इनिशियली। जर चान्स मिळाला तर मी शूट पण करेन जर ते लोक देत असतील, अलाव करत असतील तर। अरे पाऊस, हेल्मेट फॉगअप व्हायला लागलाय। हा बारीक बारीक मला वाटलेलं मोठा वगैरे येईल तर आपल्याला भिजायला होईल, पण पाऊस काही मोठा आला नाही, थँक गॉड। थोडंसं एवढं भिजू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही, इतना भिजणं तर चलत आहे। काल आपण फिरण्यासाठी निघालो राईडला, पण पावसाने आपल्याला टांग दिली, तो आज भिजण्याचा चान्स मिळाला तर सोडा कशाला। आपण पोचलो आता TVS सर्विस सेंटरच्या जवळ। फर्स्ट सर्विस आहे। सो पोचलो आपण इनोवेटिव TVS-च्या इथे। हा एक दोन छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत। पहिली गोष्ट तर आपलं रिअर ब्रेक आवाज करतो आहे आणि आयडलला ना एक थोडा कटकट कटकट आवाज येत राहतो चालू केलं, एक ना थोडासा कटकट कटकट मध्ये मध्ये आवाज येतो आयडलला, रनिंग मध्ये अजिबात नाही आहे। आणि मॉर्निंगला कोल्ड स्टार्ट होते ना हाय FM, त्या टायमाला जास्त येतो। आणि बाकी ना एकदा फ्युएल क्वालिटी चेक करा, पाणी वगैरे गेलंय का। फ्युएल त्याच्यासाठी कमी ठेवलं आहे, म्हणजे काय असेल तर काढता येईल आपल्याला। हा तुमचं नाव चेत, लास्ट टाइम आले तेव्हा तुम्ही नव्हतं वाटतं। फर्स्ट सर्विस आहे, मी 2 वेळा येऊन गेलो ॲक्च्युली, गाडी घेतली ना त्याचा प्रॉब्लेम झालेला। पहिलं तर ते ABS मोड बंद हे झालेलं आणि मोड चालू होते ते होतं आणि हेडलाईट बंद पडलेले। हां मोडसाठी आय थिंक तुम्ही होता, दुसऱ्या दिवशी परत आलेलो, हेडलाईट पूर्ण बंद झालेली। पण ते काय मला इकडनं फोनच नाही आला नंतर हेडलाईट ऑर्डर केली म्हणून, पण ती आपोआप चालू झाली अचानक, 5-7 दिवस रनिंगमध्ये आपोआप चालू झाली, म्हणजे आता चालू आहे। हां एकदा चेक करून घ्या। आणि त्यांनी इथे चेक केले रिले वगैरे सगळं टाकून, तर शेवटी ते बोलले की हेडलाईट टाकावी लागेल, पण नंतर आपोआप चालू झाली आहे, म्हणजे अजून तरी काय परत प्रॉब्लेम नाही दिला गाडीने। हा ते एकदा फक्त रिले वगैरे चेक करून घ्या। आता फर्स्ट सर्विसला काय काय होईल, ऑइल वगैरे चेंज, ऑइल चेंज होईल ना। सो फ्रेंड्स, आता आपण आहोत पाठीमागे बघा इनोवेटिव TVS मध्ये।
आणि आपली गाडी आता सर्व्हिसिंगला घेणार आहे, तर मी आपली जी सर्व्हिस करणार आहे टेक्निशियन, तर त्यांची एकदा ओळख करून देतो. तर तुमचं नाव? नितेश. नितेश. तर नितेश आपल्या टी व्ही एसची सर्व्हिस करणार आहे, आर टी आरची. त्यांना जे काही मला प्रॉब्लेम जाणवतात ते मी दाखवलेले आहेत. आता ते गाडी आतमध्ये घेतील, कमीत कमी 1 ते 1.5 तास लागेल असं त्यांनी मला सांगितलं आहे. सो सर्व्हिसमध्ये काय काय होतं ते डिटेल्स मी तुम्हाला हळूहळू देतोच. मेजर आपला फोकस असेल की आपल्या जे प्रॉब्लेम येतात ते सॉर्ट आउट होण्यासाठी. चला गाडी गेली आपल्याच मध्ये. गाडी फायनली रॅम्पवर लागली आहे. जिथे ज्यादा बेसिक्स आपल्या सर्व्हिसमध्ये काय काय होणार आहे, पहिलं डिस्कार्ड क्लीन होतील. काय काय? दोन्ही डिस्कार्ड क्लीन होतील. ओके. चेन सेटिंग होणार, चेन क्लीन होणार, लुब्रिकेशन होणार, ऑइल चेंज, ऑइल फिल्टर चेंज होणार. ऑइल कोणतं वापरतात? सिंथेटिक, सेमी सिंथेटिक? सिंथेटिक येईल ना. सो पहिले आपल्या गाडीचे ब्रेक पॅड खोलले जात आहेत पाठीमागचे. अँड सॉरी, बॅकग्राऊंडला खूप जास्त नॉईज आहे, कारण की आपण वर्कशॉपमध्ये आहोत. तिथे मशीन्स चालू आहेत वॉटर पंपिंगच्या वगैरे, आणि कॉम्प्रेसरचा आवाज, हे दोन आवाज कंटिन्युअस येत राहतील. होप सो माझा आवाज तुम्हाला ऑडिबल असेल. ब्रेक पॅड आणि ब्रेक डिस्क क्लीनिंग हे फ्रंटचे झाले की त्यानंतर आपले रिअरचे झाले की त्यानंतर फ्रंट ब्रेक पॅड आपले क्लीन होतील. रिअर डिस्क ब्रेक क्लीन झाल्यानंतर चेन क्लीनिंग. चेन क्लीन स्प्रे केल्यानंतर ब्रशने क्लीन केलं, आणि त्यानंतर आता हे एका क्लॉथने पुन्हा एकदा चेन पूर्ण पुसून घ्यायची. सो एकदम डिटेल सर्व्हिस चालू आहे. आणि जर तुमच्याकडे टी व्ही एसची कोणतीही गाडी असेल तर तुम्ही बघू शकता, मोठं असं वर्कशॉप आहे, टोटल 8 बेज आहे तिथे. आणि भांडूपमध्ये पन्नालर कंपाऊंडमध्येच आहे. फर्स्ट टाइम ऑइल ट्रेनिंग. फ्रंट डिस्क क्लीनिंग. फुल्ली सिंथेटिक टी व्ही एस ऑइल जे आता आपल्या गाडीमध्ये झालं आहे. या गाडीमध्ये बसतं 1.2 लिटर ऑइल. ड्रेन करून काही मिनटं गाडी ठेवलेली अशीच, आणि त्यानंतर आता नवीन फिल्टर बसवलं आहे, आता इंजिन ऑइल. Thank you.
आपल्या गाडीची सर्विस झालेली आहे, आता ट्रायल साठी जाईल गाडी आणि त्यानंतर वॉशिंग। तर मित्रांनो, आपली गाडीची सर्विस जी आहे ती कंप्लीट झालेली आहे, गाडी सर्विस करून बाहेर आली। बाकी सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित होत्या, फक्त वॉशिंग मला आवडली नाही आहे, वॉशिंग एवढी खास नाही आहे, पण सध्या काय पावसाळा आहे त्याच्यामुळे मी एवढं काय बोललो नाही, पण वॉशिंग नाही प्रॉपर, वॉशिंगच्या बाबतीत नाही आवडली गाडी आपल्याला। आणि आपलं जे बिल आहे ते टोटल झालेलं आहे 1535 रुपये। तर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल बिल, त्यामध्ये इंजिन ऑइल आहे 1.2 लिटर, त्याची कॉस्टिंग आहे 677, ऑइल फिल्टर 46 रुपीज, कंज्युमेबल चार्जेस 40 रुपये, चेन ओवरऑल चार्जेस 250 रुपीज। आणि मी एक चेन क्लीनरची बॉटल घेतली, चेन क्लीनर चेन लूपची 400 ml, ती 287, म्हणजे टोटल 1300 रुपये विदाउट GST आणि GST लागून 1535। तुम्ही GST बघू शकता, CGST 9%, SGST 9%, टोटल आपल्याला 117 117, म्हणजे जवळपास 234 रुपये तर GST लागला आहे। असो, तर अशी आपली सर्विस कॉस्ट झालेली आहे फायनली। आता गाडी घेऊन मी निघतो आहे, चालवून बघूया, आणि काही प्रॉब्लेम असेल किंवा काही वाटलं मला तर मी तुम्हाला ते पुढे मागे अपडेट करेन। सो आता निघूया इकडनं। ओके, पावसाने सगळं चिखल करून ठेवलं आहे। ओके, परत आयडलवरती कारण की गाडी वॉश होऊन आली आहे, सो गाडीला वॉर्मअप व्हायला थोडं देऊया। निघालो आता सर्विस सेंटरवरनं। अरे हां, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, लास्ट टाईम आपण जो व्हिडिओ बनवलेला की आपली हेडलाईट बंद पडली आणि हेडलाईट ऑर्डरमध्ये टाकलेली TVSमध्ये, पण एक आठवड्याभर फॉलोअप घेत होतो, त्यांच्याकडनं काहीच मला रिप्लाय नाही आला। जिथून परेलमधनं गाडी घेतली तर त्याला दाखवली तर त्याने फक्त रिले काढून लावला आणि गाडी चालू झाली। त्या लोकांनी इथे रिले वगैरे चेंज केलेले पण हेडलाईट चालू होत नव्हती, आणि तिकडे जाऊन कशी झाली काही कळायला मार्ग नाही होत, पण त्यानंतर परत हेडलाईटने प्रॉब्लेम नाही दिला, आता एकदम व्यवस्थित चालते हेडलाईट। सो आता फायनली आपली फर्स्ट सर्विस झालेली आहे, आपण आता हिला रेस मोडमध्ये वगैरे ऑपरेट करू शकतो गाडीला। सो हा एक छोटासा व्हिडिओ होता सर्विसचा, फर्स्ट सर्विसमध्ये काय काय होतं हे दाखवण्यासाठी। जनरल छोट्या मोठ्या गोष्टी होतात, 1500 रुपयापर्यंत तुम्ही बजेट धरून चाला, आणि ह्याच्यानंतर जी सर्विस आहे, टोटल 5 सर्विस येतात, तर सेकंड सर्विस 2500 ते 3000 किलोमीटरच्यामध्ये आहे, पण सेकंड सर्विसला ऑइल चेंज नसणार आहे असं सांगितलं त्यांनी। ऑइल चेंज जे आहे ते 4000 किलोमीटरला असतं, म्हणजे ऑइल चेंजचा इंटरवल जो आहे तो जास्त आहे, तो सेकंड सर्विसमध्ये ऑइल चेंज नसणार। तर ती एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे पुढच्या सर्विसला खर्च कमी असेल। तर असो, हां, बाकी सर्विस तर म्हणजे नितेशने सर्विस अतिशय उत्तम केली, माझ्यासमोरच सर्व काम चालू होतं, प्रत्येक गोष्ट त्याने क्लिनिंग चेन वगैरे एकदम प्रॉपरली क्लीन केली, सर्व म्हणजे एकदम व्यवस्थित केलं। फक्त वॉशिंगमध्ये जो वॉशिंग करणारा होता त्याने खूपच शॉर्टकट मारला, पहिली जेव्हा तो वॉश करून बाहेर घेऊन आला तेव्हा त्याला साबण पण गेला नव्हता, त्याला सांगावं लागलं। तर इनोव्हेटिव्ह TVSवाल्यांना वॉशिंगवरती थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे, असं वॉशिंगवरती आम्ही लक्ष देणार एवढे नाही, कारण की इथे बघा चिखलच आहे आपल्याला, सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे। सो वॉशिंगचं मी आज काय बोललो नाही, पण जर हे जर उन्हाळा किंवा हिवाळा असतं ना तर नक्की त्याला डबल काम करायला लावलं असतं मी, वॉशिंग करत नाही म्हणजे काय आलं, पण असो। बाकी सर्विसच्या बाबतीत तुम्ही रिलाय राहू शकता इनोव्हेटिव्ह TVSवर, सर्विस अतिशय उत्तम करतात, परत व्यवस्थित माहिती देतात, तुम्ही म्हणजे गाडी तुमची सोडून जाऊ शकता, कारण की मी बघितलं आजूबाजूला पण गाड्यांची सर्विस चालू होती, ज्युपिटर्स वगैरे उभ्या होत्या, प्रॉपर सर्व्हिसिंग चालू होती, असं नाही की कस्टमर नाही आता गाडीची सर्विस प्रॉपर करणार नाही।
तसा कोणताही प्रकार नव्हता. सो आता आपण ही गाडी पळवू शकतो. ओके स्पीड ब्रेकर, एवढा मोठा स्पीड ब्रेकर. सर्विस नंतर गाडी थोडीशी फ्री वाटायला लागली मला पळायला, काय माहिती मला असं वाटतंय खरोखर तशी झाली आहे की आयडिया नाही काय मला. तर मित्रांनो या व्हिडिओला मी आता इथे थांबवतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर आणि राईड सेफ.